खामगाव येथील लोकनेते स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर यांच्या स्मृती दिनानिमित्त प्रभाग क्रमांक 6 नगरसेवक तथा ज्येष्ठ पत्रकार सतीशप्पा दुढे यांनी आपल्या प्रभागातील सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार करत त्यांना किराणा साहित्याचे वाटप केले. कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता अविरतपणे साफसफाई काम करणाऱ्या सफाई कामगारांबद्दल सद्भावना व कृतज्ञता व्यक्त करण्याच्या भावनेतून नगरसेवक दुढे यांनी मागील वर्षी देखील हा उपक्रम राबविला होता. काहीतरी आपलं समाजाला देणं लागते या भावनेतून माझ्या प्रभागातील जे सफाई कर्मचारी आहे त्यांना मागच्या वर्षी आमचे श्रद्धेय पितृतुल्य भाऊसाहेब फुंडकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त मागच्या वेळेसही त्यांना किराणा साहित्याचे किट वाटप करण्यात आलं होतं. ह्यावर्षी हा एक हा छोटा कार्यक्रम पुन्हा घेण्यात आलेला आहे. यामधून एक आत्मिक समाधान जे मिळतं त्याचं कुठेही मोजमाप करू शकत नाही आपण. ते हा एक उपक्रम आम्ही गेल्या 2 आमदार आकाशदादा फुंडकर यांच्या नेतृत्वात करत आहे. यावर्षी देखील हा उपक्रम राबवत ॲडव्होकेट आकाश फुंडकर व नगराध्यक्ष अनिता डवरे यांच्या हस्ते प्रभाग क्रमांक 6 सफाई कर्मचाऱ्यांना किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी सर्वप्रथम स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर कोविड नियमांचे पालन करत सफाई कामगारांचा पुष्पहार घालून सत्कार करत त्यांना किराणा साहित्य देण्यात आले. यावेळी ॲडव्होकेट आकाश फुंडकर, नगराध्यक्षा अनिता डवरे यांच्यासह भाजपा शहराध्यक्ष शेखर पुरोहित, नगरसेवक सतीश अप्पा दुढे, नगरसेविका संतोष देवी पुरोहित, संतोष दिडवानी, कृष्णा ठाकूर, दिलीप गुप्ता आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण जे लोक आपल्या जीवाची पर्वा न करतात सगळ्या वार्डातील लोकांचं आरोग्य सांभाळण्याचं काम करतात, साफसफाईचं काम करतात आणि या महामारीच्या काळात लोक आपला मास्क रस्त्यावर फेकतात. कोरोना पेशंट जे होम क्वारंटाईन होते त्यांचे जेवणाचे जे डिस्पोजिबल्स आहेत, त्यांच्या वापरातले वस्तू आहेत त्या उघड्यावर फेकल्या जातात आणि हेच सफाई कर्मचारी स्वतःचं आरोग्य धोक्यात घालून याची सगळी विल्हेवाट लावतात, साफसफाई करतात. अशा लोकांच्या घराची पर्वा कोणीच करत नाही, अशांची काळजी घेण्याचं काम या दोन्ही नगरसेवकांनी केलेलं आहे आणि हा स्तुत्य उपक्रम आहे. मी त्यांचं दोघांचं अभिनंदन करतो. मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव.